नमस्कार, मी मयुरी। खमंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गाजर आणि हिरव्या मिरचीचे चटपटीत तिखट मसालेदार लोणचे, जे की चवीला खूपच टेस्टी आणि झटपट बनते। वर्षभर हे लोणचे अजिबात खराब होत नाही आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे लोणचे बनवून पहा खाल तर बाकीचे लोणचे खायला विसरून जाल। ही रेसिपी खूपच इझी आहे आणि फक्त घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनविणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करून हे लोणचे बनवले तर वर्षभर टिकते। आणि या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। आपण चॅनलवर नवीन असाल तर खमंग रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळेल। चला तर मग चटपटीत मसालेदार गाजर मिरचीचे लोणचे बघूया। गाजर मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी मी इथे 3 गाजर घेतलेले आहेत, जे की 350 ग्रॅमच्या आसपास आहेत। ऑरेंज कलरचे गाजर घेतले आहेत, गाजरला स्वच्छ धुवून घेतले आहे। 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे, ही थोडी तिखट आहे, तुम्ही कमी तिखटवाली मिरची सुद्धा घेऊ शकता। मिरचीला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडी केली आहे, जेणेकरून यामध्ये ओलावा राहू नये। सर्व मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत। गाजरचा वरचा आणि खालचा पाट काढून टाकायचा आहे। गाजरच्या वरील साल काढायची आहे। अशा प्रकारे सर्व गाजरची आपण साल काढायची आहे। एवढ्या साईज मध्ये याला कट करायचे आहे। आता अशा प्रकारे गाजरला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कट करायचे आहे। लंबे लंबे 3 ते 4 काप करायचे। गाजराचे थोडे लांब आणि थोडेसे जाड पीस ठेवायचे आहे। गाजराचे तुकडे थोडे जाडसर यासाठी ठेवायचे आहे कारण जेव्हा हे छान मुरतील तेव्हा खायला छान लागतात। जर ते बारीक काप केले तर ते मुरल्यानंतर खूपच सॉफ्ट होतील आणि क्रंची लागणार नाही। अशा प्रकारे सर्व गाजर आपण कट करून घेतले आहेत। हिरवी मिरचीला पण कट करून घेऊया। मिरचीला अशा प्रकारे 2 भागामध्ये कट करून घ्यायची आहे। इथे मी घेतलेली मिरची तिखट आहे, तुम्ही याऐवजी कमी तिखटवाली मिरची घेऊ शकता। 2 भागामध्ये सर्व मिरची कट केली आहे। गाजर आणि मिरची कट करून रेडी झाली आहे। आता आपण याला हळद मीठ लावून घेऊ। अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मीठ ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हळद मीठ लावल्यामुळे यातील एक्स्ट्राचे मॉइश्चर मिठामुळे बाहेर येते, म्हणजे मिश्रणाला पाणी सुटून ओलावा तयार होतो। हा ओलावा निघून जाण्यासाठी आपण याला कडक उन्हामध्ये ठेवणार आहोत। गाजर मिरचीमध्ये हळद मीठ छान मिक्स करून झालेले आहे, आपण याला उन्हामध्ये ठेवूया। जर तुमच्या घरी ऊन येत नसेल तर एका रूममध्ये फॅनखाली सुती कपड्यावर लांब लांब पसरवून ठेवा, जेणेकरून यातील ओलावा निघून जाईल। आपल्याला गाजरातील एक्स्ट्राचे मॉइश्चर म्हणजे एक्स्ट्राचा ओलावा काढून घ्यायचा आहे, त्यासाठी मी याला कडक उन्हामध्ये ठेवले आहे। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। मसाले भाजण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे। 2 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मेथी दाणे, 2 टेबलस्पून बडीसोप हे मसाले आपल्याला भाजायचे आहेत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवर भाजल्यास ते करपण्याची शक्यता असते। वरून ते भाजले जातील पण आतून कच्चे राहतील। छान भाजले गेले नाहीत आणि ते कच्चे राहिले तर लोणच्याला त्याचा स्वाद चांगला येणार नाही। तर आता तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। जेव्हा मसाल्याचा हलकासा कलर चेंज होईल आणि यामधून छान सुगंध येऊ लागल्यावर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। याच टाइमला मोहरी ऍड करायची आहे। 4 टेबलस्पून मोहरी ऍड केलेली आहे। इथे मी काळ्या रंगाची लहान साईजची मोहरी घेतलेली आहे। काळ्या रंगाच्या मोहरीमुळे टेस्ट छान येते। तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरू शकता। पॅन गरम असतानाच ऍड करायचे आहे, जेणेकरून हे सुद्धा भाजले जातात। आता याला डिशमध्ये काढून थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपण गाजर मिरची लोणच्यासाठी तेल रेडी करूया। अर्धी वाटी राईचे तेल घेतलेले आहे, म्हणजे मोहरीचे तेल घेतले आहे। हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचे आहे, यातून धूर येईपर्यंत गरम करायचे आहे। मोहरीच्या तेलाचा उग्रवास येतो, त्यामुळे यात थोडे मीठ घालायचे आहे। तुम्ही येथे राईच्या तेलाऐवजी घरातील कोणतेही तेल घेऊ शकता, पण राईच्या तेलामधील लोणचे खूपच टेस्टी लागते आणि राईच्या तेलामधील लोणचे जास्त काळ टिकते सुद्धा। आता तेल छान गरम झाले आहे, गॅसची फ्लेम बंद करूया। तेल पूर्णपणे थंड करायचे आहे।
लक्षात ठेवा, तेल गरम करून थंड करून मगच ऍड करायचे आहे, यामुळे लोणचे लवकर खराब होत नाही. मसाले थंड झाले आहेत, मिक्सर मधून फिरवून घेऊया. छोट्या साईजचे मिक्सरचे भांडे घेतले आहे, यामध्ये मसाले ऍड करूया. हे मसाले थोडेसे जाडसर वाटायचे आहे. 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद करून फिरवायचे आहे, जेणेकरून याची पूर्णपणे पावडर होणार नाही. अशा प्रकारे थोडेसे जाडसर वाटायचे आहे. अशा प्रकारे जाडसर वाटल्यामुळे लोणच्या मध्ये याची टेस्ट खूपच छान येते. कडक उन्हामध्ये गाजर आणि हिरवी मिरचीला मी 3 तास सुकवलेले आहे. यामध्ये अजिबातच वरच्या बाजूला पाणी नाही, एक्स्ट्राचा ओलावा याच्यामध्ये अजिबात नाही, याचा मऊपणा अजून आहे. सुकवल्यानंतर अजिबातच कडक झालेले नाहीत आणि हिरवी मिरची सुद्धा छान हिरवीगार जशीच्या तशी आहे. उन्हात सुकवायचे म्हणजे कडक नाही करायचे, फक्त यातील ओलावा निघून गेला पाहिजे. हे मिक्सिंग बाउल मध्ये काढून यामध्ये मसाले ऍड करूया. 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, ही तिखट नसते फक्त कलर साठी ऍड केली आहे. 1/2 टेबलस्पून हळद, हळद खूपच कमी ऍड करणार आहे कारण आधी आपण हळद ऍड केली आहे. 1 टेबलस्पून आमचूर पावडर, यामुळे छान आंबट फ्लेवर येतो. 1 टेबलस्पून मीठ ऍड केले आहे, तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ ऍड करा. 1 छोटा स्पून कलुंजी, ही कलुंजी किराणा स्टोअर मध्ये भेटते, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काळ्या रंगाची असते. हे ऑप्शनल आहे, असेल तर ऍड करा, नसेल तर काही हरकत नाही. भाजलेल्या मसाल्याची जाडसर पावडर, यामध्ये 1/2 वाटी आपण तेल ऍड करणार आहोत. हे गरम करून थंड केलेले आहे. जर तुम्हाला राईचे तेल आवडत नसेल तर साधे तेल यूज करा. हे जवळजवळ मी 10 टेबलस्पून ऑइल ऍड केले आहे. सर्व मसाले घातलेले आहेत, याला आपण छान मिक्स करून घेऊया. याला टँगी फ्लेवर देणे महत्वाचे आहे. यासाठी आपण यामध्ये एक गोष्ट ऍड करणार आहोत, ते म्हणजे 2 टेबलस्पून विनेगर. हे विनेगर चायनीजमध्ये जे यूज करतात ना तेच आहे. इथे मी व्हाईट विनेगर घेतले आहे, तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ऍड करा, किंवा ॲपल सायडर विनेगर देखील ऍड करू शकता. विनेगर ऍड केल्यामुळे लोणचे जास्त काळ टिकते, लवकर खराब पण होत नाही आणि अजून टेस्ट वाढते. चटपटीत मसालेदार लज्जतदार गाजर मिरचीचे लोणचे आता रेडी झाले आहे. याला बरणीमध्ये कसे भरून ठेवायचे हे आता आपण पाहूया. काचेच्या बरणीमध्ये लोणचे ठेवावे, त्यामुळे लोणचे जास्त काळ टिकते. काचेच्या बरणीला स्वच्छ धुवून घेतले आहे. बरणीला गरम पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतली आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात जम्स आणि ओलावा राहू नये. यामध्ये थोडेसे तेल ऍड करून लोणच्याची ही बरणी कोट करून घेऊया. तुम्ही लोणचे बनवण्यासाठी जे भांडे यूज कराल ते एकदम स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये सुकवून घ्यावे. उन्हामध्ये सुकवल्यामुळे त्यात ओलावा अजिबात राहत नाही. जेवणाचे किंवा उष्टे हात लोणच्याला अजिबात लावू नये, नाहीतर याला बुरशी लागेल. जर तुम्ही या लहान लहान गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे लोणचे अजिबात खराब होणार नाही. या लहान लहान गोष्टींची काळजी घेतल्यामुळे लोणचे जास्त काळ टिकते. आता बरणीला झाकण लावून 12 तास किंवा ओव्हरनाईट ठेवून द्यायचे, जेणेकरून गाजर आणि मिरची मध्ये मसाले मुरतील आणि लोणचे खाताना खूप छान फ्लेवर येईल. यानंतर लोणच्याचा समावेश जेवणामध्ये करू शकता. जर का याला 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवून दिले तर हे वर्षभर टिकते. जर तुम्ही लोणचे कमी क्वांटिटीमध्ये आणि थोड्या काळासाठी बनवणार असाल तर यामध्ये अजून ऑइल ऍड करायची गरज नाही, तुम्ही याला असेच देखील स्टोअर करू शकता. जर हे लोणचे वर्षभरासाठी टिकवून ठेवायचे असेल तर यामध्ये तेल ऍड करायचे आहे. लोणच्याच्या वर येईल इतपत तेल ऍड करा. तर लोणचे बनवताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. 1, गाजर आणि मिरचीमध्ये ओलावा असू नये, त्याला उन्हामध्ये किंवा फॅनखाली सुकवावे. 2, लोणचे हे काचेच्या भरणीतच ठेवावे, प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवू नये. 3, तेल गरम करून थंड करून ॲड करा आणि पॉसिबल असेल तर लोणच्याला ऊन दाखवा. 4, लोणच्यामध्ये विनेगर ॲड करायला विसरू नका. हे पहा, आपले लोणचे रेडी झालेले आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचे बनवले तर तुमचे पण लोणचे खूपच टेस्टी बनेल आणि छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर वर्षभर हे लोणचे टिकते. अशा पद्धतीने लोणचे बनवले तर एकदम चटपटीत मसालेदार लज्जतदार लोणचे बनते. तुम्ही हे घरी नक्की बनवून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर खमंग रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
थँक्स फॉर वॉचिंग.